अभियांत्रिकी एंजिनियरिंग आयआयटी एकोणीसशे मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारतातील पहिल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आय आय टी या संस्थेची स्थापना करण्यात आली भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा या संस्थेचा उद्देश होता म्हणजे बांधकाम उद्योगधंदे यासारख्या उद्योगांसाठी लागणाऱ्या कौशल्यपूर्ण व्यक्ती भारतातच उपलब्ध होतील मुंबई येथील पवई चेन्नई कानपूर नंतर नवी दिल्ली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयांचे आय आय टीमध्ये रूपांतर करण्यात आले भारतातील आय आय टी या संस्थेला स्वायत्त किंवा स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा देऊन बीटेक बॅचलर इन टेक्नॉलॉजी व एमटेक म्हणजे मास्टर इन टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले बीटेक प्रवेशासाठी बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना जॉइंट एंट्रन्स एक्झॅमिनेशन म्हणजे जेईई ही परीक्षा द्यावी लागते प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश आणि माफक शुल्क व विद्यार्थ्यांसाठी आरक्षण हे आय या संस्थेचे वैशिष्ट्य आहे एकोणीसशे सत्तर ते ऐंशीच्या दशकात या संस्थेत शिक्षण घेतलेले विद्यार्थी नोकरीसाठी मोठ्या प्रमाणात परदेशी जाऊ लागले यामुळे ब्रेन ड्रेनची समस्या निर्माण होऊ लागली एकोणीसशे नव्वद नंतर मात्र ही परिस्थिती बदलली एकोणीशे मध्ये आसाम राज्यातील गुवाहाटी व दोन हजार एक मध्ये उत्तराखंडातील हरिद्वार जिल्ह्यातील रुर्की येथे आय आय टी संस्थेची स्थापना करण्यात आली आय आय टी म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान संस्था होय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आय आय एम आयआयटी मधून उच्च दर्जाचे अभियंते म्हणजे इंजिनियर्स तयार होऊ लागल्यावर कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी केंद्र व गुजरात राज्य सरकारने गुजरातमधील अहमदाबाद येथे या संस्थेची स्थापना केली बँका हॉटेल पर्यटन यासारख्या क्षेत्रात कुशल व्यवस्थापकांची गरज विशेष करून जाणवत असे अमेरिकेच्या हॉवर्ड बिझनेस स्कूल या संस्थेने वरील संस्थेच्या उभारणीत मदत केली पश्चिम बंगालमधील कोलकाता कर्नाटकातील बेंगलोर उत्तर प्रदेश लखनौ केरळ कोझिकोडे मध्य प्रदेश इंदौर आणि मेघालय राज्यातील शिलाँग येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्था स्थापन करण्यात आल्या मुलांनो याचप्रमाणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच एफटीआयआय या संस्थेत चित्रपट निर्मिती संदर्भातील सर्व गोष्टींचे पद्धतशीर शिक्षण मिळते दिग्दर्शन संकलन आणि अभिनय अशा चित्रपटांशी निगडीत सर्वच गोष्टींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्याची सोय या संस्थेत झाली ही महाराष्ट्रातल्या पुणे शहरात असलेली चित्रपट व दूरचित्रवाणी माध्यमांविषयीचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे ही संस्था पूर्वीच्या प्रभात फिल्म्स कंपनीच्या ठिकाणी वसलेली आहे एकोणीसशे साठ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली तसेच या संस्थेचे नाव संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे